Hi friends, welcome to Avi's English Grammar. Today we have a new video on degree of comparison. हा आपण एक नवीन टॉपिक पाहत आहे डिग्री ऑफ कंपेरिजन ज्यामध्ये आपण तुलना केली जाते आणि जसं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच ॲक्टिव पेसेस नंतर डिग्री हे एक महत्त्वाचा ग्रामरचा पार्ट असते एक्झामिनेशनमध्ये 12वीपर्यंत. डिग्री ऑफ कंपेरिजन डिग्रीचे तीन प्रकार असतात त्या ठिकाणी पॉझिटिव्ह कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री कंपेरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. डिग्रीचा हा जो क्रम असते तो ऑलिम्पिकचे जे मेडल्स असतात त्यांच्या क्रमाप्रमाणे असतो. जसं आपण ब्रॉन्झ मेडल सिल्वर मेडल आणि गोल्ड मेडल या प्रकारे मेडल दिल्या जाते म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पॉझिटिव्ह डिग्री ही ब्रॉन्झ मेडलसारखी असते, कंपेरेटिव्ह डिग्री ही सिल्वर मेडलसारखी असते आणि सुपरलेटिव्ह डिग्री ही गोल्ड मेडलसारखी असते. पण आपण जनरली डिग्री या ऑर्डरमध्ये या क्रमाने आपण शिकत असतो. याच्यामध्ये आपण पार्ट वन पार्ट टू असे दोन व्हिडिओज आपण पाहणार आहे डिग्रीबद्दल. आणि यामध्ये आपण पाच टाईपमध्ये आपण डिग्रीचे प्रकार आपण पाहणार आहोत. थ्री फॉर्म्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. डिग्रीमध्ये ॲडजेक्टिवचे तीन फॉर्म्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तसं हे पाठांतर करायची आवश्यकता नसते, फॉर्म आपण तयार करू शकतो. जसं पॉझिटिव्ह फॉर्म, कंपेरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्म आपण एक्झाम्पल्स घेतलेलं आहे. देर आर सेवन एक्झाम्पल्स वी हॅव टेकन हिअर. आपण सात एक्झाम्पल्स घेतलेले आहे. रिच हे जे शब्द दिलेले आहे सर्व ॲडजेक्टिव्ज आहे आणि त्याचे आपण तीन फॉर्म बनवलेले आहे, रिच, रिचर आणि रिचेस्ट. यामध्ये आपण काय केलं, ई आर आणि ई एस टी लावलं. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण ई आर लावतो आणि सुपरलेटिव्हमध्ये ई एस टी लावतो ॲडजेक्टिवला. नंतर आहे बिग, बिगर, बिगेस्ट. यामध्ये थोडंसं स्पेलिंगवर लक्षात ठेवायचं, इथे डबल जी झाला आहे, डबल जी लागल्यानंतर ई आर लावला आणि ई एस टी लागलं. हॅप्पी, हॅपियर, हॅपिएस्ट. यामध्ये हा जो वाय आहे, वाय निघून त्या ठिकाणी आय लागलं आणि वायचा की आय आलेला आहे, आय आल्यानंतर आपण ई आर आणि ई एस टी लावलं. आणि काही जे शब्द असतात त्यांना आपण मोर आणि मोस्ट लावतो, इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. आता आपण असं म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये या शब्दामध्ये त्याला सिलेबल्स म्हणते आपण, त्याला शब्द अवयव म्हटले जाते. पण आपण असं लक्षात, ज्यामध्ये वॉवेल असते कमी, ज्यामध्ये एकपेक्षा जास्त दोन वॉवेल असेल, ज्या शब्दामध्ये दोन वॉवेल असेल त्या शब्दाला आपण मोर आणि मोस्ट आपण लावायचं कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हमध्ये. किंवा जनरल जे शब्द मोठे असतात ज्याच्यात जास्त लेटर्स असतात त्या शब्दाला आपण मोर आणि मोस्ट आपण लावू शकतो. अंदाजे समजा इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट. आणि काही जे शब्द ॲडजेक्टिव्ज असतात ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. जसे गुड, बेटर, बेस्ट. किंवा याला आपण गुडला आपण वेलही म्हणू शकतो, वेल, बेटर आणि बेस्ट. सेकंड आहे बॅड, बॅड, वर्स आणि वर्स्ट. आणि मेनी, मच, मोर आणि मोस्ट हे ॲडजेक्टिवचे तीन फॉर्म आहे, पॉझिटिव्ह, कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. जसं पहिला शब्द आपण घेतलेला ॲडजेक्टिव घेतला आहे रिच, नंतर रिचर, रिचेस. रिच म्हणजे श्रीमंत, रिचर म्हणजे त्यापेक्षा श्रीमंत आणि रिचेस्ट म्हणजे सर्वात श्रीमंत. आपण एक कंपॅरिझन करून राहिलो तीन श्रीमंत लोकांची. रिच म्हणजे ज्याला आपण लखपती म्हणू शकतो साध्या भाषेमध्ये, याला रिचर म्हणजे ज्याला आपण करोडपती म्हणू शकतो आपण, आणि रिचेस्ट म्हणजे ज्याला आपण अरबपती म्हणू शकतो आपण. ठीक आहे, यानंतर आपण आणखी काही पुढचे रूल आपण पाहणार आहोत. की वर्ड्स इन डिग्रीज. की वर्ड्स इन डिग्रीज मीन्स म्हणजे प्रत्येक डिग्री, प्रत्येक डिग्रीची एक आयडेंटिटी असते, काही शब्द असतात की ज्यावरून आपण ती डिग्री ओळखतो. जसं पॉझिटिव्ह डिग्रीची आयडेंटिटी असते ॲज, ॲज ॲज. त्यानंतर कंपेरेटिव्ह डिग्रीची आयडेंटिटी असते त्या दॅन, टी एच एन, दॅन. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीची आयडेंटिटी असते द, ई एस टी, किंवा ज्याला आपण मोस्ट म्हणतो. तर या ठिकाणी आपण तीन डिग्रीचं हे लिहिलेलं आहे, पॉझिटिव्ह, कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. याला की वर्ड्स म्हटलं, की वर्ड्स इन डिग्रीज. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये चार प्रकारचे वाक्य असतात, देर आर फोर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस इन ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. याच्यामध्ये ॲज ॲज असते एका वाक्यामध्ये, एका वाक्यात नॉट सो ॲज असते, किंवा आपण नॉट ॲज ॲज घेऊ शकतो. एका वाक्यामध्ये नो अदर ॲज ॲज असते आणि चौथ्या वाक्यामध्ये व्हेरी फ्यू ॲज ॲज असते. म्हणजे चार टाईपचे वाक्य असतात पॉझिटिव्ह डिग्रीचे. कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा चार टाईपचे वाक्य असतात, दॅन, नॉट दॅन,
दॅन एनी अदर, दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये दोन प्रकारचे वाक्य असतात, द प्लस ई एस टी, ॲडजेक्टिव्हला ई एस टी लागलेलं असते किंवा ॲडजेक्टिव्हच्या अगोदर मोस्ट असते, वाक्यामध्ये ऑफॉल असते. आणि सेकंड वाक्य असते वन ऑफ द प्लस ई एस टी मोस्ट. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पॉझिटिव्ह डिग्रीचे चार वाक्य, कम्पेरेटिव्ह डिग्रीचे चार वाक्य आणि सुपरलेटिव्हचे दोन वाक्य, असे दहा वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य डिग्रीमध्ये असतात. तर आपण सध्या टाईप वन पाहून राहिलो आपण पॉझिटिव्ह टू कम्पेरेटिव्ह डिग्री. एक्झाममध्ये कशाप्रकारचे वाक्य येतात त्यानुसार आपण पाहून राहिलो. असे आपण पाच टाईप पाहणार आहोत. आता हा पार्ट वन व्हिडिओ असल्या याच्यात आपण दोन टाईप पाहणार आहोत आणि पार्ट टू व्हिडिओमध्ये पुन्हा तीन टाईपचे वाक्य आपण पाहू. प्रत्येक टाईपमध्ये आपले चार चार वाक्य राहणार आहे. पॉझिटिव्ह टू कम्पेरेटिव्ह डिग्री, इथे आपण एक रूल लिहिलेला आहे, रिमूव्ह ॲज ॲज देन यूज नॉट देन. हां, तर आपण या रूलचे हे दोन वाक्य पाहत आहोत आणि या रूलचे आपण दोन वाक्य पाहणार आहोत. सेंटेन्स नंबर वन आहे, अंबानी इज ॲज रिच ॲज टाटा. याच्यामध्ये सर्वात पहिले वाक्याचे तीन भाग पार्ट करायचे. अंबानी म्हणजे सब्जेक्ट, नंतर आपण एक स्टँडिंग लाईन टाकली, वाक्यात दोन ॲज आहे, दोन ॲज नंतर दुसऱ्या ॲज नंतर आपण स्टँडिंग लाईन टाकली आपण. आणि रूलनुसार काय म्हटलं आहे, रिमूव्ह ॲज ॲज देन यूज नॉट डेन, म्हणजे वाक्यातला आपल्याला हा ॲज काढायचा, इथे नॉट ठेवायचा आहे आणि हा जो ॲज आहे इथे दॅन ठेवायचा आहे. रिच हे पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये आहे, रिच हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये आहे. रिचचा कम्पेरेटिव्ह फॉर्म असते रिचर. आणि हे वाक्य असं उलट्या क्रमाने तुम्हाला लिहायला लागते, जसं आपण पॅसिव वॉइसचे वाक्य लिहितो तसं हे वाक्य लिहायला लागते. सेंटेन्स झालं आपलं, टाटा इज नॉट रिचर दॅन अंबानी. हे आपण खाली लिहिलेलं आन्सर, टाटा इज नॉट रिचर दॅन अंबानी, म्हणजे हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये होतं, आपण त्याला कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये केलं. सेकंड सेंटेन्स आहे मिस्टर पटेलचं वाक्य, याच्यामध्ये मिस्टर पटेलनंतर एक स्टँडिंग लाईन टाकली, दुसऱ्या ॲज नंतर आपण स्टँडिंग लाईन टाकली. सेंटेन्समध्ये दोन ॲज आहे, ॲज ॲज आहे, ॲज आणि ॲजच्या मधात ॲडजेक्टिव्ह दिलेलं असते, जसं रिच होतं इथे हार्डवर्किंग दिलं आहे. पहिल्या ॲजच्या जागी आपण नॉट टाकलेलं आहे, दुसऱ्या ॲजच्या जागी आपण दॅन घेतलं आहे, त्यांच्या जागा लक्षात ठेवायच्या. हार्डवर्किंगला ई आर लागत नाही म्हणून आपण हार्डवर्किंगच्या अगोदर काय लावलं, आपण मोर लावलं, मोर हार्डवर्किंग. पुन्हा हे वाक्य आपण उलट्या क्रमाने लिहिलं, म्हणजे वाक्य कसं झालं आहे, मिस्टर गुप्ता वॉज नॉट मोर हार्डवर्किंग हां दॅन मिस्टर पटेल. आन्सर आपण इथे लिहिलेलं, हेच आन्सर आपण खाली लिहिलेलं आहे, मिस्टर गुप्ता वॉज नॉट मोर हार्डवर्किंग दॅन मिस्टर पटेल. म्हणजे आपण दोन वाक्य पॉझिटिव्हमधून कम्पेरेटिव्ह केलेलं आहे. एक रूल तुम्ही लक्षात ठेवायचा, अफर्मेटिव्ह तर निगेटिव्ह, म्हणजे आपण ॲजेस करून आपण नॉट डॅन यूज केलेला आहे. ॲजेसचं जे वाक्य होतं ते अफर्मेटिव्ह होतं, म्हणजे होकारार्थी होतं, नॉट डॅन टाकल्यानंतर ते निगेटिव्ह होते. उलटा रूल असते याच्यामध्ये डिग्रीमध्ये लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह ज्याला आपण अफर्मेटिव्ह तर निगेटिव्ह, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह, अशा प्रकारचे चेंजेस होत असतात. रूल टू पहा, रिमूव नॉट ॲज ॲज सो ॲज देन यूज दॅन. यामध्ये सुद्धा वाक्याचं पहिले तीन पार्ट करायचे. वाक्यामध्ये इथे नॉट ॲज आहे, इथे ॲज आहे. नागपूरनंतर सब्जेक्टनंतर आपण एक स्टँडिंग लाईन टाकली, आपण दुसऱ्या ॲजच्यानंतर एक स्टँडिंग, वाक्य तीन पार्ट करायचे. रूल काय सांगत आहे आपल्याला की नॉट ॲज ॲज सो ॲज आपल्याला काढायचं आहे आणि वाक्यामध्ये फक्त दॅन वापरायचं आहे. हा नॉट ॲज काढला आपण, हा ॲज काढला आणि दुसऱ्या ॲजच्या जागी इथे तुम्हाला ठेवावं लागतं दॅन, इथे दॅन ठेवला आपण. बिग हा सध्या पॉझिटिव्ह फॉर्म आहे, बिगचं कम्पेरेटिव्ह फॉर्म असते, बिगचं कम्पेरेटिव्ह फॉर्म असते बिगर. ठीक आहे, हे वाक्य पुन्हा उलटं लिहायचं आपल्याला. म्हणजे आन्सर काय झालं आपलं की मुंबई इज बिगर दॅन नागपूर, मुंबई इज बिगर दॅन नागपूर, हे झालं पॉझिटिव्हमधून आपण कम्पेरेटिव्ह केलेलं आहे. आणि इकडे एक वाक्य घेतलेलं आपण, आय हा सब्जेक्ट आहे, दुसऱ्या ॲज नंतर आपण स्टँडिंग लाईन टाकली आपण, याच्यामध्ये सुद्धा आपण नॉट सो काढला, आपण ॲज काढला, ॲजच्या जागी आपण दॅन ठेवलं. आणि आपल्याला कम्पेरेटिव्ह डिग्री करायची आहे, म्हणजे ब्रिलियंटला फक्त आपण काय लावलं, मोर लावलं.
आणि पुन्हा आपण वाक्य उलट्या क्रमाने लिहिलं, फक्त याच्यामध्ये आय असल्यामुळे ते वॉज होतं, आता यूपासून वाक्य स्टार्ट होतं, आपलं नवीन सब्जेक्ट असल्यामुळे आपल्याला ते वेअर घ्यावं लागते. म्हणजे वाक्य झालेलं आहे याच्यामध्ये की यू आर मोर ब्रिलियंट दॅन आय, कारण डिग्रीमध्ये आय जे असते आय लिहायला लागते, मला मी लिहिता येत नाही, आयचं आयच होते या ठिकाणी, त्याच्यामध्ये त्याचं जे केस असते आयचं मी तुम्हाला बदलवण्याची आवश्यकता नाही आहे. टाईप टू, टाईप टू आहे कम्पेरेटिव्ह टू पॉझिटिव्ह डिग्री. हे जे आपण टाईप वन टाईप टू जे वाक्य पाहत आहे त्याला कम्पॅरिझन बिटवीन टू पर्सन्स टू थिंग्स म्हटल्या जाते, कारण डिग्रीमध्ये दोन प्रकारचे वाक्य राहतात, कम्पॅरिझन बिटवीन टू आणि कम्पॅरिझन बिटवीन मोर दॅन टू आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर आपण तीन टाईपचे वाक्य पार्ट टू व्हिडिओमध्ये पाहणार आहे. हे जे वाक्य आपण कम्पॅरिझन बिटवीन टूचे वाक्य आहे याच्यामध्ये द गंगा अँड द गोदावरी म्हणजे दोन रिव्हरचे आपण कम्पॅरिझन करत आहोत. इथे समीर आणि आर्यन दोन मुलांची तुलना करत आहे, द बॉईज अँड द गर्ल्स म्हणजे गर्ल्स आणि बॉईजची तुलना करत आहे. या टाईपचे वाक्य आपण पार्ट वनमध्ये टाईप वनमध्ये पाहिले होते आणि टाईप टूमध्ये. कम्पॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह डिग्री, हे सर्व वाक्य कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे, कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. फक्त याच्यामध्ये फरक एवढा आहे की वरचे जे दोन वाक्य आहे हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे आणि खालचे निगेटिव्ह वाक्य आहे. फक्त दॅन असलेले वाक्य अफर्मेटिव्ह आणि नॉट दॅनचे वाक्य निगेटिव्ह, आणि ते चेंज होत असते, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह आणि अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह डिग्रीमध्ये, ते लक्षात ठेवायचं. विशेषतः पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जे पॉझिटिव्ह डिग्रीचा जिथे संबंध येतो तेव्हा अफर्मेटिव्ह निगेटिव्ह होत असते आणि साईडसुद्धा चेंज होत असते वाक्याची. यामध्ये सुद्धा आपण वाक्याचे तीन पार्ट पहिले करून घ्यायचे. तीन पार्ट करताना सब्जेक्टनंतर एक स्टँडिंग लाईन टाकायची, दॅननंतर दुसरी लाईन टाकायची. सब्जेक्ट जे समीरनंतर लाईन टाकली आपण स्टँडिंग लाईन, दॅननंतर दुसरी लाईन. रूल काय आपल्या या रूल, हा रूल या दोन वाक्यासाठी, हा रूल या दोन वाक्यासाठी. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की रिमूव्ह दॅन, म्हणजे आपल्याला वाक्यातलं दॅन काढायचं आहे, देन यूज नॉट ॲज किंवा नॉट सो ॲज. जनरली आपण नॉट सो ॲज वापरायचं, नॉटच्या सोबत सो वापरायचं, आपण ॲज ॲजही वापरू शकतो पण सो वापरायचा. त्याच्यामध्ये काय म्हटलं, आपल्याला दॅन काढून नॉट सो ॲज वापरायचं आहे. ॲडजेक्टिव्ह कोणतं, ॲडजेक्टिव्ह आपलं लॉंगर आहे म्हणजे ही जागा असते नॉट सोची, नॉट सो कुठे घ्यायचं, ॲडजेक्टिव्हच्या अगोदर. लॉंगर कम्पेरेटिव्ह फॉर्म आहे, त्याचं ई आर काढल्यानंतर ते पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला लॉंग घ्यायचं आणि दॅनच्या जागी आपण ॲज घ्यायचं. आणि हे वाक्य पुन्हा उलट्या क्रमाने लिहायचं, उलट्या ऑर्डरमध्ये लिहायचं. हे आन्सर इथे लिहिलेलं आपण, द गोदावरी इज नॉट सो लॉंग ॲज द गंगा, हे आन्सर इथे खाली आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे, इथे आपण ॲज ॲज घेऊ शकतो किंवा आपण सो ॲज ए घेऊ शकतो, आपण जनरली सो घ्यायचं. सेकंड सेंटेन्समध्ये आपण समीरचं वाक्य याच्यामध्ये व्हर्ब नंतर व्हर्ब आहे वॉज आहे, वॉज नंतर आपण काय घेतलं, आपण नॉट आणि सो घेतला. आपण मोर कॉन्फिडंट हे आहे समजा कम्पेरेटिव्ह फॉर्ममध्ये, ॲडजेक्टिव्ह आपण फक्त मोर काढला, कॉन्फिडंटचं कॉन्फिडंट ठेवलं, दॅनच्या घे आपण ॲज ठेवला. पुन्हा हे वाक्य तुम्हाला उलट्या क्रमाने लिहायला लागते. आन्सर आपलं झालेलं आहे, आर्यन वॉज नॉट सो कॉन्फिडंट ॲज समीर, हे आन्सर आपण इथे खाली लिहिलेलं आहे. टाईप या टाईप टूमध्ये पुन्हा सेकंड रूलचे वाक्य आपण खाली दोन पाहत आहे. हे वाक्य दोन्ही निगेटिव्ह आहे, म्हणून आपण रूल लिहिलेला आहे रिमूव नॉट दॅन देन यूज ॲज ॲज ऑर सो ॲज. म्हणजे तुम्हाला वाक्यातलं नॉट आणि दॅन काढायचं आहे आणि वाक्यामध्ये ॲज ॲज किंवा सो ॲज आपल्याला वापरायचं आहे. परंतु वाक्यांचे पार्ट करणं आवश्यक असते, वाक्यांचे पार्ट केल्याशिवाय आपण डिग्रीमध्ये पार्ट केल्याशिवाय आपल्याला ते वाक्य इझी जात नाही, पार्ट करून आपण ते वाक्य करण्याचा प्रयत्न करायचा. द बॉईज हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर आपण स्टँडिंग लाईन टाकली आणि दॅनच्यानंतर दुसरी स्टँडिंग लाईन, इंडिया सब्जेक्ट नंतर स्टँडिंग लाईन, दॅननंतर दुसरी स्टँडिंग लाईन आपण टाकली. रूल काय सांगते आपल्याला की रिमूव नॉट दॅन देन यूज ॲज ॲज ऑर सो ॲज. नॉटच्या जागी आपण ॲज घेऊ शकतो, जनरली ॲज ॲज घ्यायचं पॉझिटिव्ह याच्यामध्ये, अफर्मेटिव्ह याच्यामध्ये वाक्यामध्ये. नॉटच्या जागी आपण ॲज घेतला, दॅनच्या जागी ॲज घेतला. क्लेव्हरर हे याच्यामध्ये कम्पेरेटिव्ह फॉर्ममध्ये फक्त आपण ई आर काढलं आणि वाक्य उलट्या क्रमामध्ये लिहिलं आपण, तर आपलं आन्सर झालं द गर्ल्स आर ॲज क्लेव्हर ॲज द बॉईज. इथे आपण आन्सर लिहिलेलं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला या प्रकारे वाक्य करावं लागते,
इंग्लिश बोलताना इंग्लिश लिहिताना ते आपण एकच वाक्य बोलत असतो, पण ट्रान्सफॉर्मेशन ग्रामरमध्ये तुम्हाला हे रूल अप्लाय होतात। आणि शेवटचं वाक्य याच्यामध्ये टाइप टूमधलं, याच्यामध्ये आपण नॉट काढलं, इथे आपण ॲज घेतलं, दॅनच्या घे आपण ॲज घेतलं, मोर पॉप्युलेटेड हे कम्पेरेटिव्ह फॉर्म आहे, फक्त आपण मोर काढलं आणि हे वाक्य पुन्हा उलटं लिहिलं, उलट्या क्रमाने लिहिलं आपण, म्हणजे चायना इज ॲज पॉप्युलेटेड ॲज इंडिया, चायना इज, हां इथे आपण सो लिहिलं, आपण सो किंवा आपण ॲज दोन्ही घेऊ शकतो, फक्त लक्षात ठेवायचं अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये ॲजच घ्यायचं आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सो ॲज घ्यायचं, म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम आपण काही घेऊ शकतो, काही फरक पडत नाही। ठीक आहे, यानंतर आपण पार्ट टू व्हिडिओ लगेच पाहणार आहोत, त्याच्यामध्ये कम्पॅरिझन बिटवीन मोर दॅन टू अशा प्रकारचे तीन टाईपचे वाक्य आपण पाहणार आहे पार्ट टू व्हिडिओमध्ये। थँक्यू व्हेरी मच।